मध्ये माय फ्रेंड दोन्ही टीम आहेत. एका बाजूला राष्ट्रीय कबड्डी पट्टू पाहतायत अंकुश पाटील रानगाव आई अष्टभुजा, दुसऱ्या बाजूला श्रीराम विरार माय फ्रेंड राष्ट्रीय कबड्डी पट्टू नरेश ढिंडले अद्वर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचे. दापचरी वाडा आणि नवनी स्पोर्ट्स माले दोन्ही टीम खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार दापचरी वाडा आणि त्याच्या विरोधात नवनी स्पोर्ट्स माले. धन्यवाद. मणिपूर पासून ते मुंबर पर्यंत राहुलजींची जी नाय यात्रा निघालेली आहे. मागे निघाली होती भारत जोडो आणि आता मात्र न्याय यात्रा. ती यात्रा मुंबई पर्यंत येणार आहे आणि संदेश देताना पाते आपण परिवर्तनाकडे आपण वळलं पाहिजे. हा देश वाचवून पुढे नेला पाहिजे. हे राज्य प्रगतीच्या मार्गावर पोहोचलं पाहिजे, विकासाच्या मार्गावर पोहोचलं पाहिजे. हे राहुल गांधींचं स्वप्न आहे आणि सध्याची परिस्थिती बघताना राहुल गांधी या ठिकाणी यात्रा करतात. प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याला राज्या राज्याला संदेश देतात कि अब तुम कैसे हो, क्या चल रहा है. प्रत्येक मतदार बांधवांपर्यंत पोहोचता है. क्या बदलना चाहोगे परिस्थिति असं म्हणतात. आता जे चाललंय ते बदलायचं आहे असेल तर परिवर्तन करा असे म्हणणारे राहुल गांधी आहेत. आदरणीय नेते आहेत, सोनिया गांधी यांचे सुपुत्र आहेत आणि म्हणून ती यात्रा आपण सर्वजण मीडियाच्या माध्यमातून पाहतो. परिवर्तनाकडे महाराष्ट्र गेला पाहिजे, देश गेला पाहिजे हे प्रत्येक मनाला वाटत आणि ते वाटत राहणार. आताची महागाई, आताची परिस्थिती, पॉकेटला न परवडणारी परिस्थिती, संसार कसा चालवावा हा प्रसंग प्रत्येक कुटुंबावर आलाय. आपण आपल्यासाठी बदल काहीतरी केला पाहिजे. आपण आपल्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणि राहुल गांधींची यात्रा आपण जरूर बघत राहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव विजयजी बोरसे यांचं आगमन झालंय. आपण मंचावर यावं. पांड्य शशी हरड राजू पाटकर यांनाही विनंती आहे आपण मंचावर यावं. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंत्र्यांवर केलं जात आहे. तशी अरड साहेब यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. शहर अध्यक्ष राजू पाटकर यांच्या शुभ हस्ते शशी अरड साहेब यांचा सन्मान केला जात आहे. शशी अरड साहेब आपलं हार्दिक स्वागत. वेलकम. यापुढील सामना अद्वर, यापुढील होणारा सामना नवनी स्पोर्ट्स माले वर्सेस दापचरी वाडा.
दापचरी वाडा वर्सेस नवनी स्पोर्ट्स माले खेळण्या दृष्टीने तयार राहायचंय. तर मॅच या ठिकाणी पाहताय विरार विरुद्ध रानगाव. जय श्रीराम विपक्ष आई अष्टभुजा दोन टफ टीम आहेत आणि 55,000 फर्स्ट प्राइज कबड्डी टूर्नामेंट डिस्ट्रिक्ट लेवल पालघर वाडा सिटी मध्ये पाहतायत. माननीय नितेश पाटील गातेस आपणा विनंती आहे काँग्रेस कमिटीची की आपण स्टेजवर यावं. नितेश पाटील गातेस आणि गॅलरीमध्ये बसलेले सगळे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यालाही काँग्रेस कमिटी वाडा तालुक्याच्या वतीने विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. युवा उद्योजक नितेश पाटील गातेस यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम नितेशजी आमचे मित्र आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच चालू करा. बघ्या टी सी डू ऑर डायरेक्ट टीसीआर रेडला पॉइंट काढावाच लागतो. रेडरला हा रेडर पॉइंट आलेल का आणि ते बॅक होल्ड चांगला केलाय. पकड टाया टाया डोरदार खेड्याक पकड विरारला मिळतोय पॉइंट. गुण संख्या दर झाली आहे 2-5 रानगाव 2 अमेय क्लासिक 5. अमेय क्लासिक कडनं 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाई करतोय रानगावच्या कोर्ट मध्ये. बघूया समोर असलेला अंकुर पाटील सिनियर. माननीय नितेश पाटील यांचं स्वागत. काँग्रेस कमिटी रानगाव 3 अमेय क्लासिक 9. 3-9 आहे का? ओके 6 गुणांची आघाडी आहे आणि इथे रेड छोटा फटाका अतिशय खूप फॉर्म मध्ये रेडर चालू आहे. या ठिकाणी करेल की कव्हर तेवढ्या फॉर्म मध्ये पकडे अंकुर पाटील राष्ट्रीय खेळाडून केली पकड. दिवार की तरह या राईट कॉर्नर में अंकुर किट नंबर 17 और टॅकल पॉइंट 4-9. बूंद बूंद से सागर भरता है तो ये तो मैच है. पॉइंट का फासला कम होगा. रेड की शुरुआत करते हुए लक्ष्मण किया पे रेड लक्ष्मण की चलक और लक्ष्मण आ गया ऐसा लग रहा है. सुपर से डुपर से ऊपर रेड करके दिखाई लक्ष्मण ने सुपर रेड की आई अष्टभुजा का रेडर लक्ष्मण. सुरज सर आताच्या चढाईचा स्कोर असेल 8 अमेय क्लासिक 9 एक गुणाची.
माननीय सचिनजी पष्टे यांचं स्वागत आणि सन्मान. वाडा शहर अध्यक्ष राजू पाटकर साहेब यांनी करावं. सचिनजी पष्टे साहेबांचा सन्मान. माननीय दिनेजी पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान स्वप्नील ठाकरे यांनी करावं. आमचे भाऊजी आहेत 40+ असोसिएशन उपाध्यक्ष साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर राजनजी गोळे यांचं स्वागत आणि सन्मान निलेश पाटील साहेब यांनी करावं. कारण या ठिकाणी जे मैदान आहे त्या मैदानाची माती आहे, जे भाट आहे, या गोळे घराण्याच्या माननीय जगदीशजी केणे साहेब आपण मंचावर यावं. माननीय जगदीशजी केणे साहेबांचं आगमन झालेले केणे साहेब जगदीशजी, वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. किसान सेल वाडा तालुका दिग्गज नेते जयवंत पाटील साहेबांचा सन्मान आणि सत्कार मोहित पाटील वाडा शहर अध्यक्ष यांनी करावं काँग्रेस कमिटीच्या वतीनं. वेलकम 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 जयवंतजी पाटील दिग्गज नेते किसान सेल वाडा तालुका, आपलं हार्दिक स्वागत. माननीय जगदीशजी केणे साहेब काँग्रेस नेते सेवा अध्यक्ष अध्यक्ष वाडा तालुका काँग्रेसचे सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष वाडा तालुका जगदीशजी केणे साहेब आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम वेलकम. चिटणीस पालघर जिल्हा गणेशजी मराठे साहेब यांच्या शुभात सन्मान केला जात आहे. माझ्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते पॉईंट कीपर काय घडेल. आई अष्टभुजा रानगावची रेड आहे, उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई. पॉईंट सांगा पॉईंट. रानगाव 13 आम्या क्लासिक 10. 13-10 सामना अटीतटीचा आहे. रानगाव 3 गुणांनी पुढे आणि 3 गुणांनी पिछाडीवर विरार. अमोय क्लासिक धोक्यात येतोय या रेडनं. टाया टाया छोटा फटाका बडा धमाका ये है रानगाव. 2 गुणांची कमाई. कोच अमोल घरत सल्ला मसलत करते हुए आई अष्टभुजा टीम को. बहुत सारे नेशनल बनाए, स्टेट लेवल चैंपियन बनाए इन कोच ने. नाम है अमोल पाटील, अमोल घरत, विशाल पाटील, अमोल घरत का नाम है महाराष्ट्र में कोच में. माननीय मिलिंद गोळे यांचं स्वागत आणि सन्मान मोहित पाटील यांनी करावं. मिलिंदजी गोळे साहेबांचा सन्मान होतोय. या स्पर्धेला संपूर्णपणे जी काही मदत लागेल फक्त शब्द टाका असं बोलणारे व्यक्तिमत्व माननीय मिलिंदजी गोळे साहेब. माती आणण्यापासून ही स्पर्धा घडण्यापर्यंत मोलाचं योगदान. कबड्डी प्रेमी आहेत त्यांनी सांगितलं कुठे स्पर्धा असो मैदानाची मदत लागो एक शब्द टाका. बघूया पॉइंट की पकड काय घडेल. सामना अतिशय रंगतदार आहे. अट्टी तटीला मॅच बनवतायत रेडर. अष्टभुजाकडनं मात्र रेडचा प्रयत्न करता रेडर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटं बाकी असताना लक्ष्मण रेड आहे रानगाव 16 अमेया क्लासिक 10 लक्ष्मण की रेड यही तेंडुलकर है क्या यही तेंडुलकर है रानगाव का यही तेंडुलकर है रानगाव का देखो क्रिकेट में सचिन तेंडुलकर और पालघर डिस्ट्रिक्ट में कबड्डी में ये तेंडुलकर नाम है लक्ष्मण तेंडुलकर रानगाव पुढे विरार मागे इथून अंतराने सुद्धा रानगाव पुढेच आहे विरार मागे पर पॉइंट मध्ये आता या मॅच मध्ये रानगाव पुढे आणि विरार मागे अमया क्लासिक पिछाडीवर आघाडीवर आई अष्टभुजा रियल अकॅडमीचे प्रॉपर रायटर क्रीडा प्रेमी माननीय विशाल ठाकरे सरांचं आगमन झालेलं आहे आपलं काँग्रेस कमिटीच्या वतीनं विनंती आहे व्यासपीठावर यावं वेलकम वेलकम विशालजी ठाकरे सर वेलकम थर्ड रेड आली तिसरी चढाई आता बघा ही रेड काय घडेल आर पार ची रेड रेडर साठी पाचला पाच फूस होत आहेत 30 सेकंदात पॉइंट काढायचंय हार्ट बीट वाढतायत पॉइंट काढावाच लागेल ही तिसरी रेड आहे काय घडेल आणि केली पकड ठोसा ठोसा बोनस मिळाला होता परंतु विश्वास नव्हता म्हणून फसला आणि ते बाद तेंडुलकर की या पे रेड माननीय विशाल ठाकरे रियल अकॅडमीचे प्रोपरायटर शैक्षणिक वैभव ज्यांचं खूप मोठं नाव महाराष्ट्रामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये विशेषतः वाडा शहर वासिंद शहर ठाणे पालघर त्यांचं नाव आहे रियल अकॅडमीचे प्रोपरायटर माननीय विशाल ठाकरे सर यांचा सन्मान तरी वाडा चाडे कुलदेव खानिली या दोन्ही संघांच्या प्रतिनिधींनी किरण अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क करा पुन्हा सूचना लक्षात घ्या पुन्हा सूचना चाडे कुलदेव खानिवली आपण संपर्क करा किरण अधिकारी यांच्याशी कोण जिंकेल ही मॅच विरार की रानगाव दोन्ही वसई तालुक्यातील संघ आहे वसई रानगाव आणि अमया क्लासिक विरार आई अष्टभुजा नीली जर्सी रानगाव रानगाव वसई तालुक्यातील रानगाव मागच्या वर्षीच्या 14 फायनल कंटिन्यू आई अष्टभुजा रानगाव टीमनं 14 फायनल घेतल्या होत्या पाहता आपण या ठिकाणी हा रेडर या रेडला मॅच आहे मॅच बनानी पडती आहे दुनिया बनाने वाले को पहचानती है जीते तो सभी है जिंदगी में लेकिन जिगरबाज होना चाहिए उसको दुनिया सलाम करती है सेफ रेड कोई पॉइंट नहीं मिला इस रेड में आप यहां पे रेड करने वाले हैं रेडर डू और डाय रेडर स्पेशलिस्ट कल्पेश आई अष्टभुजा रानगांव का आया रेड के ऊपर सुपर टेकल ऑन यूट्यूब पे लाइव पे रानगांव पूरा गांव देख रहा होगा ये मैच महाराष्ट्र के एक ऐसा भी गांव है जो सब गांव लाइव पे अपने टीम का कबड्डी खेल देखते और ये लोन चार पॉइंट हासिल किए तालियां बजाओ तालियां बजाओ जोरदार कड़क कबड्डी रानगांव नक्की चांगलं म्हणतात ना चांगलं काम करण्यासाठी मन आपलं तेवढं तयारी लागते तेवढी साथ देणारे मित्र परिवार कार्यकर्ते लागतात या ठिकाणी टीडीसी बँकेचे संचालक काँग्रेसचे युवा नेतृत्व निलेशजी भोईर साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटी काँग्रेस कमिटी वाडा तालुका जिल्हा वाडा तालुक्याच्या काँग्रेस कमिटीने जे आयोजन केलंय